नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सवैकळी सुनील धनगर, आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. नमस्कार विद्यार्थी बालमित्र हो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता दुसरीकरिता तुमच्या आवडीचा विषय खेळू करू शिकू. आणि पान नंबर आहे याचा आपल्याला 11. आज आपण हा जो घटक पाहणार आहोत तो आहे विविध हालचाली व योग्य शारीरिक स्थिती. या घटकांतर्गत हा उपघटक आहे साहित्य व सहकार्यासह करावयाच्या हालचाली. आता इथं साहित्य आणि सहकार्यासह करावयाच्या हालचाली याच्यामध्ये अर्थ आहे. साहित्य म्हणजे इथं आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये चित्रामध्ये तुम्ही पाहता एक साहित्य आहे, ते आहे चेंडू. आणि ह्या चित्रामध्ये पाहू शकता चेंडू आहे, चेंडू आहे. तर हे साहित्य आहे. आणि सहकारी म्हणजे तुमच्या सोबती त्यासाठी आवश्यक आहे. तर ही एक आपण वैयक्तिक खेळ म्हणूनही खेळू शकतो एकट्याने, आणि स्पर्धेचं आयोजन ह्याच्यामध्ये केलं तरी चालतं. वर्गातील आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा याचा समावेश असला तरी याच्यामध्ये चालू शकतो. आता इथं पहा, चेंडूने टप्पे घेणे. तर ह्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत पाहता. तर आता पहिला जो आहे टप्पा पास, म्हणजे हा कसा गेम आहे, छोटासा हा खेळ आहे, अतिशय चांगल्या मनोरंजनात्मक आहे. आपल्याला घरी बसल्या सुद्धा हा खेळू शकता तुम्ही, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग ह्याच्यामध्ये पाळलं जाऊ शकतं. तर ह्याच्यामध्ये पहा, एक मुलगी आहे, ती टप्पा असा टाकते आणि हा टप्पा उसळून इकडे आला की तिने झेलायचा आहे. पण ही टाकणार इथं जमिनीवर टाकायचा आहे, तो उडून बरोबर वर उसळे घेणार आहे, तो बरोबर झेलायचा आहे. म्हणजे ही मुलगी अशी इथं टाकेल तेव्हा हा उडतो की नाही, आपला चेंडू असा टाकला की बाउन्स होतो आणि बाउन्स झाला की तो झेलायचा आहे. पुन्हा ही टाकणार आहे खाली, ही झेलणार आहे. तर अशा प्रकारे हा टप्पा पास, म्हणजे हा चेंडू जमिनीवर आपटायचा आहे, तो उसळी घेतल्यानंतर बाउन्स झाल्यानंतर दुसरा कॅच करणार. त्याच्यानंतर ती मुलगी टप्पा टाकणार आहे जमिनीवर, तर बाउन्स होणार आहे, उसळी घेणार आहे. तो चेंडू आपण खाली टाकले की उडी मारतो की नाही, तर तो उडी मारल्यानंतर हिला झेलायचा आहे. तर हा झाला गेम आहे टप्पा पास. आता दुसरा आहे, हा आपण दोघांमध्ये सुद्धा खेळू शकतो किंवा जोडी जोडी मुलांची घेऊन खेळू शकता हा गेम. आणि किंवा आपण स्पर्धा म्हटलं तर असे गट करायचे, दोघा दोघांचे चार पाच गट, आणि जो जास्त म्हणजे आउट नाही होणार पटकन, तर असे किती टप्पे तो झेलणार आहे तर ते मोजायचे. तर अशा प्रकारे स्पर्धेचं सुद्धा याच्यामध्ये आयोजन होऊ शकतं. आता दुसरं आहे पहा, जमिनीवर. याच्यामध्ये सुद्धा आपण स्पर्धा घेऊ शकता. जमिनीवर आपण खाली आपण आपटतो की नाही बॉल, त्याप्रमाणे तो आपटायचा आहे. आणि बरोबर तो म्हणजे खाली जेव्हा पडला तर तो आउट तेव्हा होणार आहे. म्हणजे तो असा आपटत 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 असं करत तो खेळतो की नाही. जसं आपण पाहिलं बऱ्याच वेळा बास्केटबॉलमध्ये वगैरे सुद्धा अशा प्रकारे खेळतो. तर हा आहे जमिनीवर. त्याच्यानंतर हा आहे भिंतीवर. तर भिंतीवर पण आपण बॉल टाकतो मग कॅच करतो, बॉल भिंतीवर टाकतो कॅच करतो. तर हे भिंतीवर बॉल टाकून कॅच करणे हा आहे चेंडूने टप्पे घेणे यातला हा एक खेळ आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा हा एकटा खेळू शकतो किंवा बऱ्याच मुलांचा ह्याच्यामध्ये सुद्धा समावेश होतो की जो जास्त वेळ टिकेल, म्हणजे मोजायचे आपल्याला हा बॉल खेळताना हा किती बॉल घेणं असे झेलले, आणि मग कोण आउट झाला पटकन, तर तो त्याचे समजा एखादा 10 बॉल असे टाकून आउट झाला असेल चेंडू टाकून, तर त्याचे गुण 10 होणार आहेत. एखादा 20 टाकले तर 20 होणार आहेत. कोणाचे 50 झाले तर 50 होणार आहेत. म्हणजे 50 जो जास्तीत जास्त बॉल टाकणार आहे चेंडू भिंतीवर आणि कॅच करणार आहे तर तो विजेता होणार आहे. अशा प्रकारच्या म्हणजे स्पर्धेसुद्धा या खेळा याच्यामध्ये आयोजन होऊ शकतं. आणि हे आहे का चेंडू पायाने ढकलत नेताना. तर याच्यामध्ये आपण आपल्या वर्गाचा छोट्या मुलांसाठी आपल्या वर्गातल्या वर्गात खेळू शकता तुम्ही. किंवा आता एखादी जर आपण अशी रेषा आखली, समजा इथून आपला हा मुलगा हा इथं चेंडू आहे आणि हा ढकलत ढकलत पायाने असं नेणार आहे, इथपर्यंत न्यायचंय त्याला, तर तो कोण पटकन नेणार आहे. तर अशा प्रकारे सुद्धा आपण स्पर्धेच्या स्वरूपात सुद्धा याचं आयोजन करू शकतो. म्हणजे हा बॉल पायाने ढकलत न्यायचा आणि हा चेंडू पायाने जोरात मारणे. म्हणजे हा चेंडू एकाच जागी ठेवायचा आहे आपल्याला असा, आणि लाथीनं पूर्ण मारायचा. ज्या मुलाचा जास्त दूर जाणार आहे तो विजेता होऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये पहा, प्रत्येकाला आपापलं कौशल्य कसं कसं चांगल्या सरावाद्वारे ते अधिक चांगल्या प्रकारे येऊ शकतं. म्हणजे एखादी गोष्ट आपण सराव जितका करू त्या गोष्टी ह्या खेळा
ज्याप्रमाणे तुम्ही जास्त त्या गोष्टीचा सराव कराल त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त कौशल्य प्राप्त होऊ शकतो. आणि अशा प्रकारे हे खेळ आहेत आणि याच्यामध्ये स्पर्धेचं सुद्धा आयोजन केल्यामुळे जे विजयी होणार आहे त्यांचं सुद्धा अभिनंदन आपल्याला करायचं आहे टाळ्यावरून. तर तुम्ही हे खेळ आता तुमच्या नक्कीच घरी खेळून पाहायचे आहेत. काही याच्यामध्ये दोन मुलं तुम्ही खेळू शकता, काही एकटे खेळू शकता, काही आपण पाहायचं टप्पा. आपण रिंग वगैरे खेळतो की नाही तर ते दोघात खेळतो. इथं ह्या टप्पा पास मध्ये हे चेंडू खेळताना हा एकटा सुद्धा खेळू शकतो. तर हे असे छान असा गेम आहे म्हणजे हे खेळ आहेत आणि ते तुम्हाला खेळायचे आहेत. लघु खेळासारखं याचं आयोजन म्हणजे शर्यती आणि लघु खेळ हे दोन्ही प्रकार ह्याच्यामध्ये मोडतात. तुम्ही ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी करू शकता, स्पर्धा सुद्धा ह्याच्यामध्ये आयोजित करू शकता आणि तुम्ही खेळू सुद्धा शकता. तर अशा प्रकारे मला वाटतं हा साहित्य आणि सहकार्यासह करावायच्या हालचाली. तर याच्यामध्ये जे साहित्य आहे तो आहे चेंडू आणि त्याप्रमाणेच त्याचा वापर कसा प्रकारे आपण खेळण्यासाठी करायचा तर हे मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे. मला वाटतं तुम्ही आता हा खेळ नक्कीच तुमच्या घरी खेळून पाहाल ना आणि कसा खेळायचा ते सुद्धा तुम्हाला आता समजलं असेल. मला वाटतं हा छोटासा व्हिडिओ होता आणि तो तुम्हाला नक्कीच समजला असेल आणि आवडला सुद्धा असेल. आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. तुमच्या काही अडचणी असल्यास तुमच्या कमेंट्स जरूर कळवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.